मेथी बटाटा भाजी एकदा ट्राय करून नक्की पहावा आपला अनुभव कळवत राहा धन्यवाद नमस्कार साहूज रेसिपी स्पेशल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बटाटा मेथीची भाजी कशी बनवायची हे हे पाहणार आहोत बनवणे खूपच सोपे आहे सुरुवातीला थोडे तेल गरम कांदा आपण साधारण भाजून घेतलेला आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी व जिरे अर्धा अर्धा चमचे ऍड केलेले आहेत त्यानंतर आपल्याला हळद देखील आपण एकेका बाजूला ते तडतडण्यासाठी व्यवस्थित ठेवले ठेवून दिलेले आहे आता आपण यात हळद ॲड करणार आहोत व अशा रीतीने आपण यात जास्त मसाले वापरणार नाही एकदम छान अशी गावरण भाजी बनवणार आहोत खूप सुंदर अशी लागते टिफिनमध्येही देऊ शकता व घरातील सर्व व्यक्ती आनंदाने खातील अशी आपण ही भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे सर्व मसाले चांगले भाजून घ्यायचे आहे साधारण दोन ते तीन मिनिट असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीन मिनिट भाजल्यानंतर आपण यामध्ये बटाटे ॲड करणार आहोत हे बटाटे कच्चेच आहेत आपण शिजवून घेतलेले नाही शिजवून नंतर घेतले तर त्यापेक्षा असे जर बनवले तर याची टेस्ट खूप चांगली लागते त्यामुळे मी ते आपण न शिजवताच फक्त साल काढून घेतलेले आहे व अशा रीतीने कट करून या आपण यामध्ये घातलेले आहेत आपण बटाटा असाच मसाल्यांबरोबर शिजवणार आहे त्यामुळे खूप टेस्टी असं बनत असतो ॲड केल्यानंतर यामध्ये आपण आले लसणाचे वाटण केलेले आहे ते यामध्ये ॲड करायचे आहे आले लसणाचे वाटण घातल्यानंतर आपल्याला हे थोडे भाजून घ्यायचे आहे साधारण एक मिनिट आपण चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत हा बटाटा खूप सुंदर असा लागत असतो आपण आले लसणाचे वाटण केलेले आहे पेस्ट बनवलेले नाही तर अशा प्रकारे त्यामुळे देखील एक चांगली चव येत असते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे त्यामुळे बटाट्यामध्ये देखील हे मीठ मुरत असते व बटाटा हा खूप टेस्टी लागत असतो जर आपण सर्वात शेवटी मीठ घातली तर बटाटा तेवढा टेस्टी बनत नाही त्यामुळे आपण या वेळेतच जेव्हा आपण बटाटा घालतो त्यावेळेस आपल्याला थोडे मीठ घालायचे आहे त्यामुळे आपली रेसिपी खूप सुंदर होत असते थोडीशी जिरेपूड मी ते घातलेली आहे त्यामुळे देखील या भाजीला असा खमंगपणा येत असतो आपण जिरेत राखी घातलेलेच आहेत त्या त्याचबरोबर जर आपण जिरेपूड जर घातली ते त्यानंतर देखील सुंदर लागते व थोडंसं कांदा लसूण मसाला घातलेला आहे चव येण्यासाठी आपण जास्त वापर करणार नाही अशा रीतीने हे सर्व मिश्रण चांगल्या रीतीने भाजून घ्यायचे साधारण एक मिनिट पुरेसे आहे एक मिनिट भाजून झाल्यानंतर आपल्याला आता यावर झाकण ठेवून बटाटा चांगला वाफळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाल्याला आता आपला हा बटाटा आपण साधारण दोन ते तीन मिनिटानंतर वाफलून पाहायचा आहे कसा पाहायचं झाला आहे ते व त्यानंतर पुन्हा आपल्याला अशा रीतीने तो मिक्स करून घ्यायचा आहे व चांगल्या रीतीने एक मिनिट अजून आपण असंच भाजून घेणार आहोत व चेक करायचं आहे की बटाटा शिजलेला आहे का नाही ते अशा रीतीने तुम्ही पाहू शकता बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे आपल्याला जास्त गिर देखील करायचा नाही अशाच रीतीने आपल्याला याची स्मूथनेस हवे आहे तर तुम्ही ते आपण अशा रीतीने चमच्याने देखील चेक करू शकता इतकं शिजला आहे म्हणजे ठीक आहे आता आपण यामध्ये मेथी ॲड करणार आहोत बारीक चिरलेली मेथीची भाजी मी इथे घेतलेली आहे ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत अशा रीतीने भाजी बनवली तर भाजीचा कलर देखील चांगला राहत असतो व टेस्टला देखील चांगली लागते कडवटपणा अजिबात राहत नाही आता ही भाजी आपल्याला बटाट्याबरोबर अशीच दोन मिनिट भाजून घ्यायची आहे जसं आपण भाजत जातो तसा भाजीचा साधारण कलर चेंज होत जातो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आपली बटाटा व मेथीची भाजी दिसत आहे आपण या व्यतिरिक्त कोणतेही गरम मसाले व बाहेरचे मसाले कोणतेही ॲड केलेले नाहीत अशीच नॅचरल टेस्ट खूप सुंदर लागत असते एकदा ट्राय करून नक्की पहा मी हाताने देखील आता बाजूला घेऊन चेक करून पाहणार आहे कशा प्रकारे चेक करायचं आहे तर ताबून बघायचं आहे मग त्यानंतर झाकण ठेवून अशाच वाफरू देणार आहे साधारण तीन मिनिट तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाले चांगले भाजले गेलेले आहेत भाजीचा कलर देखील खूप सुंदर दिसत आहे मेथी मेथीची आपण निवड केलेली आहे भाजी म्हणून यात घालण्यासाठी त्यामुळे भाजीही खूप उत्कृष्ट लागत असते व आपल्या शरीरासाठी सुद्धा ही पोषक असते त्यामुळे आपलं आता ही रेसिपी तयार झालेली आहे आता ही आपण सर्व करायला घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता खूप सुंदर अशी भाजी शिजलेली देखील आहे कलर देखील सुंदर आलेला आहे बटाटाही चांगला शिजलेला आहे अशाच प्रकारच्या रेसिपीजसाठी साहूद रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद